Hello everyone, Sharon Institute of Technology Polytechnic Program of Electrical Engineering welcomes all students. So for this academic year 2020-21, for the final year electrical diploma student, there is a subject energy conservation and audit. Subject code is 22525 and this lecture is conducted by Mrs. A.A. Kekre. So we have started unit 4, energy conservation through cogeneration and tariff. Marks for this particular unit are 16 marks. Course outcome: use cogeneration and relevant tariff for reducing losses in a facilities. So these are the syllabus content for unit number 4. Up till now we have covered 4.1, 4.2 and 4.3. And in today's session, we are going to cover special tariff, time of day tariff, peak of day tariff and power factor tariff. So this is our lecture number 28, contents. Special tariff, in that we are going to deal with three tariff, and those are time of day tariff, that is TOD tariff, peak of day tariff, power factor tariff. So power factor tariff is again divided in three parts: KVA maximum demand tariff, KWH and KVARH tariff, that is active and reactive tariff, sliding scale tariff. So let's start with the first, time of day tariff. So time of day tariff, the consumer has to pay energy consumption charges according to time of a day for which energy is consumed. Means yacha artha asa ahe, याच्यामध्ये जे कंज्यूमर आहेत त्या कंज्यूमरचे जे चार्जेस आहेत, इलेक्ट्रिकल चार्जेस पर युनिट मागे लागणार आहे, तर ते चार्जेस ची जी काय व्हॅल्यू आहे ती कशावर डिपेंड राहते, तर कोणत्या टाइमला दिवसामध्ये त्यांनी यूज केलेला आहे ते आपण बघणार आहोत. टीओडी एनर्जी मीटर इज इन्स्टॉल्ड इन द कंज्युमर प्रिमायसेस. सो टीओडी टॅरिफ जर ऍप्लिकेबल केलं असेल कंज्युमरला, तर त्या कंज्युमरच्या प्रिमायसेसमध्ये एनर्जी मीटरच्या अलॉंग टीओडी टॅरिफ सुद्धा काय केलं जातं, तिथं इन्स्टॉल केलं जातं. तर हे टीओडी टॅरिफ काय केलं जातं, तर टीओडी टॅरिफ काय करतं किंवा टीओडी एनर्जी मीटर काय करतं, की दिवसामध्ये कुठल्या वेळेला किती एनर्जी कन्झ्युम केलेलं आहेत किंवा किती युनिट्स पर्टिक्युलर आवरला कन्झ्युम झालेलं आहेत हे काउंट करतं. सो दिस टाईप ऑफ टॅरिफ इज इंट्रोड्युस्ड टू एनकरेज इंडस्ट्रियल कन्झ्युमर्स टू रन देअर मॅक्झिमम लोड ड्युरिंग ऑफ लोड पिरियड. सो ह्या थर्ड पॉईंटप्रमाणे काय आहे ह्या टॅरिफमध्ये, सो हे जे टॅरिफ आहे ते दॅट इज ॲप्लिकेबल फॉर इंडस्ट्रियल कन्झ्युमर, की त्यांना एनकरेज केलं जाते की त्यांनी मॅक्सिमम जी इलेक्ट्रिसिटी आहे किंवा त्यांची जी डिमांड आहे इंडस्ट्रीची, ती त्यांनी ऑफ पीक पिरियडला जर त्यांनी वापरलं, म्हणजे जेव्हा पॉवर जनरेशनवरचा लोड कमी असतो त्याच वेळेला जर असे इंडस्ट्रियल कन्झ्युमर इलेक्ट्रिसिटी वापरत असतील, तर त्या कन्झ्युमरला काय होईल, बेनिफिशियल होईल इलेक्ट्रिसिटी त्या वेळेमध्ये वापरले तर. सो फॉर एक्झाम्पल, असे कुठले कन्झ्युमर्स आहेत, हीटिंग, पंपिंग, रेफ्रिजरेशन, ॲग्रिकल्चर लोड कॅन बी मेड ऑफ ड्युरिंग पीक पिरियड. सो असे जे काय कन्झ्युमर्स आहेत, ते कन्झ्युमर्स त्यांनी जर इलेक्ट्रिसिटी ऑफ पीक पिरियडला जर वापरली, तर त्यांना काय होणार आहे, बिलिंगमध्ये डिस्काउंट मिळणार आहे किंवा पर युनिटचे चार्जेस जे आहेत, तर ह्या पिरियडमध्ये म्हणजेच ऑफ पीक पिरियडमध्ये, म्हणजे जेव्हा इलेक्ट्रिसिटीचा लोड पॉवर जनरेशनवरचा कमी असतो, फॉर एक्झाम्पल इन द नाईट, नाईटला काय असतं, रेसिडेन्शियल लोड कमी असतो, कमर्शियल लोड कमीच असतो, सो तो जो पिरियड आहे दॅट इज ऑफ पीक पिरियड. सो ह्या ऑफ पीक पिरियडमध्ये जर इलेक्ट्रिसिटी इंडस्ट्रियल कन्झ्युमरनी वापरली, तर त्या इंडस्ट्रियल कन्झ्युमरला पर युनिट मागे जे चार्जेस आहेत ते कमी काय होतील, आकारले जातील. सो हा एक प्रकारचा डिस्काउंटच आहे त्या कन्झ्युमरला. इफ दे युजेस इलेक्ट्रिसिटी इन द ऑफ पीक पिरियड, देन दे विल बी चार्ज्ड ॲट अ लोअर रेट पर युनिट ऑर फॉर पर KWH. सो फॉर एक्झाम्पल आपण बघूया कसे ते चार्जेस असतात. सो दिस इज वन टेबल दॅट आय हॅव टेकन. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ टीओडी टॅरिफ. सो सिरियल नंबर, ब्लॉक्स, म्हणजे हे जे ब्लॉक्स आहेत ते टाईमचे ब्लॉक्स आहेत, दिवसामधलं कुठलं टाईम आहे त्याचं ते ब्लॉक्स केलेले आहेत. नेक्स्ट, रेट पर KWH इन रुपीज, म्हणजे हे रुपीजमध्ये हे रेट लावलेले आहेत. आणि रिमार्क, रिमार्क म्हणजे काय, हा जो ब्लॉक आहे, टाईम ब्लॉक आहे, तो
तर त्या टाइम ब्लॉकला त्याचा रिमार्क म्हणजे काय, तो पीक पिरियड आहे का ऑफ पीक पिरियड आहे का बेस लोड आहे, तर त्याचं डिव्हिजन केलेलं आहे. सो इथं आपण फर्स्ट बघूया. सो हे टेबल बघितलं की आपल्याला कळेल की ऑफ पीक पिरियड कुठला असतो, पीक पिरियड कुठला असतो आणि चार्जेस कसे अप्लाय केले जातात. सो लेट सी फर्स्ट. सो फर्स्ट आहे 8 AM to 12 noon. सो ह्याच्यामध्ये काय आहे की सकाळचे 8 वाजल्यापासून ते दुपारचे 12 वाजेपर्यंत हा टाइम स्पॅन झाला किंवा हा एक ब्लॉक झाला टाइमचा. टीओडी टॅरिफमध्ये टाइमचे ब्लॉक केले जातात रादर दॅन एनर्जी ब्लॉक. सो सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 12 पर्यंत जर इलेक्ट्रिसिटी किंवा एनर्जी वापरली कन्झ्युमरनी तर त्याचे चार्जेस बघा. हे नॉर्मल चार्जेस आहेत ₹6 per unit प्लस 0.80 rupees per unit. म्हणजे काय, हे नॉर्मल चार्जेस आहेत. प्लसच्या आधीचे जे चार्जेस आहेत हे नॉर्मल MSEDCLचे चार्जेस आहेत. प्लस त्यांनी त्याचवेळी जर इलेक्ट्रिसिटी वापरली तर काय होणार आहे, ॲडिशनल हे चार्जेस ॲड होणार आहेत त्या कन्झ्युमरला 0.80 rupees per unit. म्हणजे काय, हे ॲडिशनल चार्जेस आहेत 0.80, हे ॲडिशनल चार्जेस पर युनिट मागे त्यांना एक्स्ट्रा द्यावे लागणार आहेत. का तर सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 12 पर्यंतचा जो पिरियड आहे दॅट इज पीक लोड पिरियड, मीन्स द लोड ऑन पॉवर स्टेशन इज हाय. फॉर एक्झाम्पल सकाळी 8 वाजल्यापासून 12 पर्यंत किंवा 8 वाजल्यापासून पुढे डोमेस्टिक लोड सुरू होतो, कमर्शियल लोड सुरू होतो, त्याच्यात इंडस्ट्रियल लोडसुद्धा सुरू होतो. सो सडनली सगळे लोड सुरू झाल्यामुळं काय होतं, डिमांड वाढते इलेक्ट्रिसिटीची आणि ती डिमांड सॅटिस्फाय करण्यासाठी तो जो काय लोड आहे तो कुणावर येतो, पॉवर जनरेटिंग स्टेशन्स म्हणजे थर्मल पॉवर प्लांट असेल, न्यूक्लिअर असेल, हायड्रो असेल. सो ह्याच्यावर त्याचा लोड येतो. सो तो जो लोड आहे तो जो पिरियड आहे, सो सडन लोड वाढल्यामुळे काय होतं, तो जो पिरियड आहे तो पीक लोड पिरियड आपण म्हणू शकतो. आणि ह्याच पीक लोड पिरियडमध्ये सपोज इंडस्ट्रियल कन्झ्युमर असतील तर त्यांनी आणखीन डिमांड जास्त केली, म्हणजे आणखीन सडनली एकदम मशीनरीज ऑन केल्या, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट ऑन केले, तर त्याचे जे काही चार्जेस आहेत ते ॲडिशनल चार्जेस त्यांना पे करावे लागतात. म्हणजे हे बेसिक आपले जे नॉर्मल चार्जेस आहेत ते प्लस 0.80 हे जे चार्जेस आहेत दोज आर द एक्स्ट्रा चार्जेस फॉर कन्झ्युमिंग इलेक्ट्रिसिटी इन पीक लोड पिरियड. सो हा एक ब्लॉक झाला. नंतर सेकंड आहे 12 noon to 6 PM, म्हणजे दुपारचे 12 वाजल्यापासून ते संध्याकाळचे 6 वाजेपर्यंत. हा एक काय आहे, टाइम ब्लॉक आहे. तर ह्या ब्लॉकमध्ये जर इलेक्ट्रिसिटी वापरली तर काय होईल, ₹5 per unit नॉर्मल चार्जेस प्लस ₹0 per unit. आणि हा जो ब्लॉक आहे त्याला बेस लोड ब्लॉक. बेस लोड ब्लॉक का म्हणतात, तर ड्युरिंग 12 noon to 6 PM म्हणजे दुपारी 12 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत हा जो लोड आहे तो थोडासा स्टेबल झालेला असतो, म्हणजे पीक नसतो, म्हणजे सडनली ऑन ऑफ होत नाही. तर ह्यामध्ये काय असतात, रेसिडेन्शियल लोड बऱ्यापैकी कमी झालेला असतो. ओके, तर हा जो लोड आहे तो हा लोड म्हणून बेस लोड, की ज्याच्यामध्ये आता पॉवर स्टेशनवरचा एकसारखा लोड आहे, म्हणजे डिमांड एकसारखी आहे, त्यामुळे जनरेशनसुद्धा एकसारखं राहणार आहे, त्यामुळे जनरेटिंग स्टेशनवर त्याचा लोड येणार नाही डिमांडचा. सो दॅट इज बेस लोड आहे हा. तर ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर प्रिव्हियस ब्लॉकमध्ये बघूया की पीक लोड पिरियडमध्ये हे चार्जेस काय होते, जास्त होते, म्हणजे ₹6 per unit प्लस 0.80 rupees per unit. सो हे जे चार्जेस बघितले तर पीक लोडचे चार्जेस काय आहेत, हे जास्त आहेत. बट सेकंड जेव्हा बेस लोडला आपण येतो, म्हणजे दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत, तर इथे हे चार्जेस काय झालेत, कमी झालेत. म्हणजे इथे 6 rupees होते पीक लोडला, तेच बेस लोडला किती झाले, 5 rupees झालेले आहेत. प्लस 0 charges, म्हणजे ॲडिशनल चार्जेस काय होणार आहेत, 0, म्हणजे इथे चार्जेसच नाही. म्हणजे सपोज एखादी इंडस्ट्री सकाळी 8 ला न ओपन करता 8, 9, 10, 11 किंवा 12 पर्यंत ओपन न करता, 12 नंतर ती जर इंडस्ट्री ओपन झाली इन द सेन्स इलेक्ट्रिकल इक्विपमेंट जे आहेत, 12 नंतर जर त्यांनी काय केलं, त्यांचा लोड वाढवला, तर त्यांना काय होणार आहे, तिथं चार्जेस जे ॲडिशनल द्यावे लागणार आहेत ते 0 असणार आहेत. प्लस जे नॉमिनल चार्जेस आहेत आपले रेग्युलर चार्जेस, ते सुद्धा इथं कमी आहेत. सो दिस इज ऑल्सो वन थिंग विच इंडस्ट्रियल कन्झ्युमर कॅन रिड्यूस देअर इलेक्ट्रिसिटी बिल. म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल जर त्यांना कमी करायचं असेल तर त्यांनी त्यांचा जो काय लोड आहे, इलेक्ट्रिकल लोड आहे, तर
तो इलेक्ट्रिकल लोड शिफ्ट केला त्यांनी तर त्यांना काय होणार आहे इथं एक प्रकारचा डिस्काउंटच मिळणार आहे किंवा एनर्जी बिल जे आहे ते कमी येणार आहे. सो दिस इज अबाउट सेकंड ब्लॉक. नाव द थर्ड ब्लॉक. थर्ड ब्लॉकमध्ये काय केलेलं आहे 6 PM to 10 PM म्हणजे संध्याकाळचे 6 वाजल्यापासून ते रात्री 10 पर्यंतचा हा एक थर्ड ब्लॉक आहे. सो या थर्ड ब्लॉकमध्ये चार्जेस आपण बघूया. अगेन ₹6 per unit प्लस 1.10 म्हणजे 1.10 per unit आणि हा जो लोड आहे तो पीक लोड पिरियड आहे. ओके सो आता इथं अगेन काय झालेलं आहे चार्जेस इन्क्रीज झालेले आहेत. आता काय इन्क्रीज झालेलं आहे बिकॉज ऑफ द पीक लोड पिरियड. सो पीक लोड पिरियड का एक्झिस्ट झाला इथं तर आपल्याला माहिती आहे संध्याकाळी 6 वाजता ते रात्री 10 पर्यंत किंवा 11 पर्यंत लोड सगळे ऑन झालेले असतात म्हणजे ड्युरिंग अ डे आपल्याला सनलाईट सफिशियंट असतो त्यामुळे तिथं आपल्याला सनलाईटचे जे काय लोड आहे किंवा ट्यूबलाईट्स आहेत तो तिथं लोड थोडा कमी होतं. बट संध्याकाळी 6 वाजता आपल्याला आर्टिफिशियल लाईट ऑन करावेच लागतात. फक्त घरातलेच आर्टिफिशियल लाईट ऑन करावे लागत नाहीत इलेक्ट्रिक लॅम्प, बट स्ट्रीट लाईट असेल, पार्क लाईट असेल किंवा कॉरिडॉर लाईटिंग असेल, कमर्शियल लोड असेल, ओके हा सडनली काय होतो इन्क्रीज होतो म्हणजे लाईटिंग लोड वाढतो राईट. सो संध्याकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत आपल्याला लोड वाढलेला असतो म्हणजे रेसिडेन्शियल लोड ऑन झालेला असतो लाईक टी व्ही असेल, मिक्सर असेल, ग्राइंडर असेल, वॉशिंग मशीन असेल ऑर एनिथिंग. सो हा रेसिडेन्शियल लोड ऑन झालेला असतो. कमर्शियल लोड म्हणजे कॉम्प्लेक्सेस असतील, शोरूम्स असतील, ओके एखादं इक्विपमेंट असेल किंवा शोरूम असेल तर त्या शोरूममध्ये भरपूर लाईटिंग लोड असतो, ए सी असतील, कंप्रेसर्स असतील. सो हा लोड ऑन होतो सडनली. सो त्यामुळे काय होतं पार्क लाईटिंग असेल, स्ट्रीट लाईटिंग असेल, सो हे जे लोड सडनली ऑन होतात त्यामुळं काय होतं पीक लोड तिथं पीक लोड कंडिशन अराय होते आणि त्याच्यामुळं हा जो पीक डिमांड आहे किंवा पीक लोड आहे ह्याचा सगळा भार कशावर जातो जनरेटिंग स्टेशनवरचा. त्यामुळे जनरेटिंग स्टेशनला तेवढं डिमांड सॅटिस्फाय करण्यासाठी काय करावं लागतं जनरेशन वाढवावं लागतं. सो दिस इज अ पीक लोड पिरियड. बिकॉज ऑफ दिस पीक लोड पिरियड चार्जेस पर युनिट आर मोर ॲज कम्पेअर टू द बेस लोड. सो आपण चार्जेस बघूया की सपोज इंडस्ट्रीयल कन्झ्युमरनी संध्याकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत त्यांचे इक्विपमेंट, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट वाढवले किंवा ऑन केले तर त्यांना नॉमिनल चार्जेस हे वाढलेलेच आहेत म्हणजे नॉर्मल चार्जेस 6 रुपीज पर युनिट प्लस ॲडिशनल जे चार्जेस आहेत हे ॲडिशनल का, कारण त्यांनी जे डिमांड केलेलं आहे इलेक्ट्रिसिटीची पीक लोडमध्ये केलेले आहे त्यामुळे हे जे चार्जेस आहेत सो दोज आर ॲडिशनल चार्जेस. म्हणजे हे 6 रुपये पर युनिट हे तर द्यावेच लागणार आहेत प्लस हे आपण एक प्रकारचं पेनल्टी म्हणू शकतो किंवा ॲडिशनल चार्जेस ₹1.10 per unit हे ॲडिशनल चार्जेस त्यांना पे करावे लागणार आहेत बिकॉज सच अ कन्झ्युमर्स आर युझिंग मोर इलेक्ट्रिसिटी इन पीक लोड पिरियड. सो दिस इज वन काइंड ऑफ पेनल्टी इज अप्लाइड फॉर दोज कन्झ्युमर. ओके नाव नेक्स्ट द लास्ट ब्लॉक इज ₹10 PM to 8 AM म्हणजे रात्रीचे 10 वाजल्यापासून सकाळचे 8 पर्यंत हा एक टाइम स्लॉट आहे. सो या टाइम स्लॉट किंवा टाइम ब्लॉकमध्ये काय चार्जेस बघूया आपण. ₹5 per unit मायनस 1.50 rupees per unit अँड दिस इज द ऑफ लोड पिरियड. ओके सो आता आपल्याला कळालं असेल की रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 8 वाजल्यापर्यंत लोड कमी असतो. तो कुठला लोड कमी असतो? बेसिकली रेसिडेन्शियल लोड कमी असतो. सो रेसिडेन्शियल लोड कमी आहे, कमर्शियल कॉम्प्लेक्सेस बंद झालेले असतात तो लाईटिंग लोड कमी असतो, प्लस ट्रेन्स ज्या असतील त्यांची संख्यासुद्धा कमी झालेली असतात किंवा त्यांचे जे फेरे असतात राईट सो तेसुद्धा कमी झालेले असतात. सो बऱ्यापैकी लोड काय झालेला असतो? कमी झालेला असतो. सो जो हा लोड आहे तो पॉवर जनरेशनचा लोड कमी झालेला असतो बट जनरेशन काय असतं तिथं कंटिन्युअस सुरू असतं. सो एखादी इंडस्ट्री ह्या पिरियडमध्ये म्हणजे रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 8 वाजल्यापर्यंत जर त्यांचे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट रन करत असतील, मशीनरीज ऑन करत असतील किंवा प्रोडक्शन करत असतील तर त्यांना पर युनिटचे चार्जेस काय फक्त 5 रुपयेच आहेत. 5 रुपये मायनस काय होणार आहेत 1.50 rupees म्हणजे काय पर युनिटमध्ये जे चार्जेस होणार आहेत ते परत मायनस होणार आहेत. सपोज ते जर इलेक्ट्रिसिटी रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत वापरत असेल सो दिस इज वन काइंड ऑफ डिस्काउंट विच इज गिवन टू द कन्झ्युमर हू कन्झ्युम्स इलेक्ट्रिसिटी इन द नाईट पिरियड दॅट इज फ्रॉम 10 PM to morning 8 AM आणि ह्या पिरियडलाच काय म्हटलं आहे ऑफ लोड पिरियड. म्हणजे ह्या पिरियडमध्ये काय असतो लोड कमी झालेला असतो, रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल असेल हा बऱ्यापैकी लोड कमी झालेला असतो.
सो दॅट इज ऑफ लोड पिरियड. सो ह्या ब्लॉकवरून तुम्हाला कळालं असेल की टीओडी टॅरिफमध्ये कसे टाईमचे ब्लॉक केले जातात आणि प्रत्येक ब्लॉक कसा आकारला जातो किंवा चार्जेस कसे असतात आणि त्याचा रिमार्क लिहिलेला आहे वेदर दॅट ब्लॉक इज हॅव्हिंग पीक लोड पिरियड, बेस लोड पिरियड और ऑफ लोड पिरियड. सो आपण परत एकदा रिवाइज करूया. सपोज एखादी इंडस्ट्री सकाळी 8 वाजल्यापासून 12 पर्यंत इक्विपमेंट ऑन करत असेल तर ते चार्जेस काय असतात, जास्त असतात, इथे दाखवलेले आहे आणि त्याला पीक लोड पिरियड म्हणतात. सडनली सगळे लोड ऑन होतात, सो दॅट पिरियड इज ऑल्सो कॉल्ड एज पीक लोड पिरियड. आणि दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत बेस लोड असतो, म्हणजे डिमांड काय असते, स्टेबल असते. आणि त्या पिरियडमध्ये इंडस्ट्री जर इक्विपमेंट ऑन करत असतील इलेक्ट्रिकल तर चार्जेस काय आहेत, कमी आहेत. अगेन सेम रात्री संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत सडनली सगळे लोड ऑन होतात, त्यामुळे त्याचे चार्जेस काय तिथं जास्तीचे आहेत. सो दॅट पिरियड इज ऑल्सो कॉल्ड एज पीक लोड पिरियड. आणि रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत जर एखादी इंडस्ट्री त्यांचे प्रोडक्शन युनिट किंवा मशीनरीज ऑन करतील तर त्यांना इथं डिस्काउंट दिला जातो बिलिंगमध्ये. सो चार्जेससुद्धा फार काय आहेत, कमी आहेत. सो दॅट पिरियड इज ऑल्सो नोन ॲज अ ऑफ लोड पिरियड. सो इन टीओडी टॅरिफमध्ये बेसिकली काय आहे की टाईम ब्लॉक्स केलेले असतात आणि त्या ब्लॉकमध्ये किती एनर्जी वापरलेली आहे आणि त्या एनर्जीचे चार्जेस काय असतात, प्रत्येक ब्लॉकचे वेगवेगळे असतात. सो ह्या प्रकारचं जे टॅरिफ आहे टीओडी टॅरिफ, ते टीओडी टॅरिफ इंडस्ट्रीयल कन्झ्युमरला काय ॲप्लिकेबल आहे, दिस इज नॉट ॲप्लिकेबल फॉर रेसिडेन्शियल कन्झ्युमर. सो आपण आपला लोड शिफ्ट करू शकत नाही रेसिडेन्शियल कन्झ्युमर, बट येस इंडस्ट्रीयल कन्झ्युमर किंवा लार्ज मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांना हे नक्कीच पॉसिबल आहे टू शिफ्ट देअर लोड फ्रॉम पीक लोड पिरियड टू ऑफ लोड पिरियड, किंवा शिफ्टिंगमध्ये काम करू शकतात, डे शिफ्ट, नाईट शिफ्ट. सो नाईट शिफ्टचे जे काय बिल येणार असेल तर ते ऑब्व्हियसली कमी असतं ड्युरिंग अ डे शिफ्ट. सो टीओडी टॅरिफ थोडक्यात सांगायचं झालं तर टाईम ब्लॉक्स केलेले असतात आणि ईच टाईम ब्लॉक इज चार्ज्ड सेपरेटली. आणि त्याच्यासाठी टीओडी एनर्जी मीटर हे कन्झ्युमरच्या प्रिमायसेसमध्ये काय केलं जातं, इन्स्टॉल केलं जातं. सो दिस इज ओनली ॲप्लिकेबल फॉर इंडस्ट्रीयल कन्झ्युमर ऑर हीटिंग पंपिंग स्टेशन्स, रेफ्रिजरेशन सेंटर, ॲग्रिकल्चर लोड, हे पण काय होतात, कन्झ्युमर्स आहेत की हे कन्झ्युमर त्यांचा लोड शिफ्ट करू शकतात. सो दिस इज अबाउट दी टीओडी टॅरिफ. नाव नेक्स्ट इज पीक ऑफ डे टॅरिफ. सो दिस इज सिमिलर टॅरिफ लाईक अ टीओडी टॅरिफ. सो इन दिस टॅरिफ स्ट्रक्चर इफ कन्झ्युमर युजेस इलेक्ट्रिसिटी इन ऑफ पीक आवर्स, म्हणजेच आपण पाठीमागच्या स्लाइड्समध्ये बघितलं ऑफ पीक आवर्स म्हणजे रात्री 10 वाजल्यापासून किंवा रात्रीच्या 11 वाजल्यापासून सकाळी 6 किंवा 8 वाजेपर्यंत हा जो स्पॅन आहे तो ऑफ पीक आवर्स आहे. सो ह्या ऑफ पीक आवर्समध्ये एखादी इंडस्ट्री किंवा कन्झ्युमर इलेक्ट्रिसिटी वापरत असेल तर त्या कन्झ्युमरला काय मिळतं, डिस्काउंट मिळतं इन इलेक्ट्रिसिटी बिल. सो इथं पिक्चर्स मी घेतलेल्या आहेत जस्ट फॉर अंडरस्टँडिंग. इफ कन्झ्युमर युजेस इलेक्ट्रिसिटी इन द नाईट पिरियड देन सच अ कन्झ्युमर विल गेट डिस्काउंट इन इलेक्ट्रिसिटी बिल. आणि ह्याच्याबरोबर उलट, इफ कन्झ्युमर युजेस इलेक्ट्रिसिटी इन पीक आवर्स देन सच अ कन्झ्युमर गेट्स पेनल्टी ऑर एक्स्ट्रा चार्जेस इन इलेक्ट्रिसिटी बिल. सो दीज आर अगेन पिक्चर्स आय हॅव टेकन फॉर सिम्पल अंडरस्टँडिंग. सो डे शिफ्टमध्ये जर एखादी इंडस्ट्री रन होत असेल तर त्याला काय बसते, पेनल्टी बसते. म्हणजेच पीक आवर्समध्ये जर जास्त डिमांड करत असेल इलेक्ट्रिसिटीची एखादी इंडस्ट्री, सो दॅट इंडस्ट्री विल गेट पेनल्टी ऑर एक्स्ट्रा चार्जेस फॉर युझिंग इलेक्ट्रिसिटी इन पीक आवर्स. सो दिस इज अबाउट पीक ऑफ डे टॅरिफ. सो याच्यावरून कळतं की आपल्याला इफ अ कन्झ्युमर वॉन्ट्स टू रिड्यूस इलेक्ट्रिसिटी बिल देन दॅट कन्झ्युमर इफ पॉसिबल दॅट कन्झ्युमर शुड यूज इलेक्ट्रिसिटी इन द नाईट पिरियड. सो बेसिकली नाईट पिरियड इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पीक ऑफ पीक आवर्स. सो ह्या पिरियडमध्ये इलेक्ट्रिसिटी वापरली सो सच अ कन्झ्युमर विल गेट डिस्काउंट. अँड इफ कन्झ्युमर युजेस इलेक्ट्रिसिटी इन द डे पिरियड दॅन देअर विल बी अ पेनल्टी टू दॅट कन्झ्युमर. सो इट इज सिमिलर टू लाईक टीओडी टॅरिफ, फक्त ह्याच्यामध्ये ब्लॉक्स केलेले नाही आहेत, डायरेक्टली ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जो कोण कन्झ्युमर असेल, बेसिकली इंडस्ट्रीयल कन्झ्युमर की जो त्यांचा लोड शिफ्ट करू शकतो, सो सच अ कन्झ्युमर इफ युजेस इलेक्ट्रिसिटी इन द नाईट पिरियड देन सच अ कन्झ्युमर विल बी चार्ज्ड ॲट अ लोअर रेट दॅन द डे शिफ्ट. ओके, सो दिस इज अबाउट पीक ऑफ डे टॅरिफ. नाव थर्ड इज
Power factor tariff. This is also simple one and easy to understand. Power factor tariff. So in this tariff, power factor of the consumer load is taken into consideration while charging the consumer for his electricity use. म्हणजे electricity consumption च्या बरोबरच त्या consumer चा power factor सुद्धा काय केला जातो इथं consider केला जातो. For low power factor of a consumer, they are penalized. म्हणजे low power factor असेल consumer चा, then such a consumers are penalized. And for high power factor, consumers are given discount. So ज्यांचा power factor जास्त आहे त्या consumer ला काय दिलं जातं discount. आता power factor आणि penalty किंवा incentive चा काय संबंध आहे, तर पॉवर फॅक्टर जर कमी असेल, आपण ह्याच्या प्रिव्हियस लेक्चर्स जर आपण अटेंड केले असतील तर त्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलं आहे की इफ लो पॉवर फॅक्टर इज देअर, पॉवर फॅक्टर जर कमी असेल तर रिॲक्टिव पॉवर आणि अपरंट पॉवर दॅट इज के व्ही ए आणि के व्ही ए आर वाढतं, विच इज नॉट गुड. सो त्या पॉवर वाढल्यामुळं काय होतं, त्याचे जे चार्जेस आहेत ते वाढतात, एक्स्ट्रा चार्जेस, आणि प्लस आपल्याला काय मिळतं, पेनल्टी तिथं बसू शकते. सो इट इज बेटर to industry to improve their power factor as maximum as possible to reduce the penalty charges. So आता हे charges कसे असतात आपण बघूया. So थोडक्यात काय, power factor tariff मध्ये energy consumption चे KWH charges तर असतातच, plus additional काय असतं, power factor जर कमी असेल तर त्याला penalty बसते, इलेक्ट्रिसिटीच्या बिलच्या percentage मध्ये penalty बसते, आणि वाढला असेल तरी तिथं काय मिळतं, त्यांना इन्सेंटिव्ज किंवा डिस्काउंट आपण म्हणू शकतो एक प्रकारचा दिला जातो. तर नेक्स्ट स्लाईडमध्ये बघणार आहोत इन्सेंटिव्ज आणि पेनल्टी कशी असते ते. सो इट इज नेसेसरी दॅट कन्झ्युमर शुड यूज इलेक्ट्रिसिटी ॲट अ हाय पॉवर फॅक्टर, अदरवाईज ही इज चार्ज्ड मोर. म्हणजेच कन्झ्युमर इलेक्ट्रिसिटी वापरायला पाहिजे बट ॲट अ हाय पॉवर फॅक्टर, अदरवाईज the charges are more. Power factor चे charges काय आहेत, जास्त असतात. सो ते कशा असतात ते आपण बघूया. सो इन्सेंटिव्ज बघूया पहिल्यांदा आपण. इन्सेंटिव्ज म्हणजे एक प्रकारचा डिस्काउंट दिला जातो कन्झ्युमरला. आता इथं टेबल आहे सिम्पल, पॉवर फॅक्टर दिलेला आहे एका कॉलममध्ये आणि दुसऱ्या कॉलममध्ये पर्सेंटेज ऑफ इन्सेंटिव्ज, म्हणजे टोटल जे एनर्जी बिल येणार आहे त्याच्या बिलावर हे पर्सेंटेज ऑफ इन्सेंटिव्ह दिला जातो डिस्काउंट. म्हणजे पॉवर फॅक्टर इंडस्ट्रीचा असेल किंवा कन्झ्युमरचा असेल 0.95 असेल, तर 0.95 पॉवर फॅक्टर असेल तर 0% ऑफ एनर्जी बिल, म्हणजे कुठलाही डिस्काउंट दिला जात नाही. नेक्स्ट अबाव 0.96 असेल 1% ऑफ एनर्जी बिल, म्हणजे टोटल बिल आलं असेल तर त्या बिलमध्ये 1% काय दिला जातो तिथं डिस्काउंट दिला जातो. अबाव 0.97 2% ऑफ एनर्जी बिल, म्हणजे 2% बिल जेवढं आलं असेल त्याच्या 2% काय केलं जातं, त्यांना डिस्काउंट दिला जातो, म्हणजे बिल कमी केलं जातं 2%. अबाव 0.98 3% ऑफ एनर्जी बिल, अबाव 0.99 4% ऑफ एनर्जी बिल, ॲट युनिटी पॉवर फॅक्टर 5% ऑफ एनर्जी बिल. मीन्स इंडस्ट्रीचा जर पॉवर फॅक्टर युनिटी असेल तर त्यांना 5% डिस्काउंट दिला जातो टोटल एनर्जी बिलच्या, म्हणजे तेवढं रिडक्शन होतं एनर्जी बिलमध्ये 5%. So this is about the power factor tariff. Now penalty charges sudha apply kelela aahe. Power factor lagging ach asto, mostly lagging power factor asto, ani percentage of penalty 0.90 power factor asel lagging, so tita kutli penalty apply hot nahi. Next for 0.89 power factor lagging 2% ऑफ एनर्जी बिल, म्हणजे तुम्हाला जेवढं बिल आलेलं आहे त्याच्या ॲडिशनल 2% तुम्हाला काय द्यावं लागतात, एक्स्ट्रा चार्जेस पे करावे लागतात MSADCLला. नाव 0.88 पॉवर फॅक्टर लॅगिंग 3% ऑफ एनर्जी, म्हणजे टोटल जे एनर्जी बिल आलेलं आहे आणि तुमचा पॉवर फॅक्टर असेल 0.88 कन्झ्युमरचा पॉवर फॅक्टर असेल तर ॲडिशनल 3% त्यांना काय द्यावं लागतात, चार्जेस द्यावं लागतात टोटल एनर्जी बिलच्या. सिमिलरली फॉर 0.87 4% ऑफ एनर्जी बिल, 0.86 5% ऑफ एनर्जी बिल, 0.85 6% ऑफ एनर्जी बिल, 0.84 7% ऑफ एनर्जी बिल, 0.83 8%, 0.82 9% अँड 0.81 10% ऑफ एनर्जी बिल. इफ यू सी द टेबल्स फॉर पेनल्टी
As the power factor decreases, the penalty charges increases. Okay, आणि incentives जर बघितलं, as the power factor increases, discount or percentage of incentives increases. So या दोन्ही table मध्ये बघितलं की कळेल तुम्हाला, if we want to reduce electrical penalty, then we have to maintain the power factor near about the unity. So this is power factor tariff basic. Now this power factor tariff is again divided in three sub part. Those are very simple. First, KVA maximum demand tariff. So this is also two part tariff. We have already बघितले आहे two part tariff सारखंच असतं. So पहिला part असतो तो maximum demand KVA असतं. Plus काय केलेलं असतं, KWH charges apply केलेले असतं. So this is also two part tariff. The low power factor increases the KVA rating of the load. So energy charges are A into KVA plus B into KWH. So हे कसे चार्जेस इंक्रीज होतात ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणारच आहोत, नेक्स्ट टू नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत, कारण आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. सपोज पॉवर फॅक्टर कमी असेल तर केव्हीए कसं इंक्रीज होतं, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह होईल तर केव्हीएचं काय असेल रेटिंग, ते आपण बाय सॉल्विंग द प्रॉब्लेम यू विल कम टू नो दॅट हाऊ दिस पॉवर फॅक्टर कॅन अफेक्ट दी केव्हीए. सो लोअर पॉवर फॅक्टर देन देअर विल बी अ increase in KVA demand, and if KVA increases then the charges also increases. So this is one KVA maximum demand tariff. Hey, similar to two part tariff sarka ahe kiwa maximum demand tariff sarka ahe. Now next is KWH and KVARH tariff. So ithe H lihayacha rahilela ahe, KWH and KVARH tariff. So the bill is calculated by the sum of KVARH and KWH rating of the load. So energy charges are A into KWH, हे जे नॉर्मल आहेत आपलं जे एनर्जी बिल येतं ते, प्लस ॲडिशनल काय झालेलं आहे इथं, B into KVARH tariff. म्हणजे इथं रिॲक्टिव्ह पॉवरचं पण काय केलेलं आहे, कॅल्क्युलेशन केलेलं आहे. इथं अपेरेंट पॉवर जसं इथं KVA मध्ये केलेलं आहे तसं इथं काय केलेलं आहे, KVARH tariff. सो रिॲक्टिव्ह पॉवर पर आवरला किती कन्झ्युम होते ते सुद्धा इथं काय केलेलं आहे, कन्सिडर केलेलं आहे. सो द KVARH इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द पॉवर फॅक्टर ऑफ द लोड. मीन्स कन्झ्युमरचा पॉवर फॅक्टर जर कमी असेल तर KVARH डिमांड काय होते, इन्क्रीज होते. आणि ती डिमांड जर इन्क्रीज झाली तर काय होतं, हे जे चार्जेस आहेत हा जो सेकंड पार्ट आहे ते तो सुद्धा काय होतो, इन्क्रीज होतो. त्यामुळे टोटल एनर्जी चार्जेस काय होतात, इन्क्रीज होतात. So if we want to reduce these charges, we have to maintain the power factor near about unity. हे सांगायचं आहे first point मध्ये सुद्धा आणि second point मध्ये सुद्धा. Now the third is sliding scale tariff. The particular value of power factor is taken as a reference. So हा जो third part आहे, so हा पहिल्या दोन part पेक्षा थोडासा different आहे. तर ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ पॉवर फॅक्टर इज सेट बाय द MSEDCL. म्हणजे MSEDCL किंवा जे डिस्ट्रीब्यूट करणार आहे इलेक्ट्रिसिटी, त्या डिस्ट्रीब्युशन कंपनीने पर्टिक्युलर टार्गेट ठेवलेलं असतं पॉवर फॅक्टरचं. सो दॅट टार्गेट इज ऑल्सो कॉल्ड एज अ रेफरन्स व्हॅल्यू ऑफ पॉवर फॅक्टर. आता बघूया आपण, इफ द पॉवर फॅक्टर ऑफ अ कन्झ्युमर इज लो दॅन द रेफरन्स व्हॅल्यू, देन द कन्झ्युमर हॅज टू पे द ॲडिशनल चार्जेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल 0.99 हा पॉवर फॅक्टर रेफरन्स व्हॅल्यू आहे, 0.99 ही रेफरन्स व्हॅल्यू आहे MSEDCLनी किंवा डिस्ट्रीब्युशन कंपनीनी दिलेली. तर 0.99 पेक्षा जर पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू कमी आली, फॉर एक्झाम्पल 0.98 किंवा 0.97 किंवा 0.9 जरी आली, तर त्या कन्झ्युमरला ॲडिशनल चार्जेस काय करावे लागतात, डिस्ट्रीब्युशन कंपनीला पे करावे लागतात फॉर हॅव्हिंग अ लो पॉवर फॅक्टर दॅन द रेफरन्स व्हॅल्यू. रेफरन्स व्हॅल्यूपेक्षा कमी पॉवर फॅक्टर असेल तर त्या कन्झ्युमरला ॲडिशनल चार्जेस काय करावे लागतात, द्यावे लागतात. सो सेकंड इज, इफ द पॉवर फॅक्टर ऑफ द लोड इज अबव फ्रॉम द रेफरन्स व्हॅल्यू देन द डिस्काउंट विल बी गिवन टू द कन्झ्युमर. म्हणजे आता इथं आपण रेफरन्स व्हॅल्यू घेऊया 0.9. सो 0.91 जरी झालं पॉवर फॅक्टर कन्झ्युमरचा इम्प्रूव्ह झाला, then such a consumer will have to given by the discount. किंवा डिस्काउंट दिला जातो अशा कन्झ्युमरला. सो ह्याच्यामध्ये थोडक्यात काय सांगायचं आहे की पॉवर फॅक्टर थर्ड पॉईंटमध्ये सेट केलेला असतो MSEDCLनी.
सो एम एस सी डी सी एलच्या सेट व्हॅल्यूपेक्षा जर कमी पॉवर फॅक्टर झाला देन ॲडिशनल चार्जेस कन्झ्युमरला पे करावे लागतात आणि सेट व्हॅल्यूपेक्षा इम्प्रूव्ह झाला पॉवर फॅक्टर देन सच अ कन्झ्युमर विल गेट डिस्काउंट इन एनर्जी बिल. सो ह्या तिन्ही पॉईंटचं एकच काय म्हणू शकतो आपण समरी म्हणू शकतो दॅट वी हॅव टू मेंटेन ऑर द कन्झ्युमर हॅज टू मेंटेन द पॉवर फॅक्टर टू इट्स मॅक्झिमम व्हॅल्यू टू रिड्यूस द एनर्जी बिल. मग हे तिन्ही वेगवेगळे का असेनात, के व्ही ए मॅक्झिमम डिमांड टॅरिफ असेल, के डब्ल्यू एच अँड के व्ही ए आर एच असेल किंवा स्लायडिंग स्केल टॅरिफ, ह्या तिन्ही टॅरिफचं एकच समरी आपण काढू शकतो दॅट पॉवर फॅक्टर शुड केप्ट ॲज मॅक्सिमम ॲज पॉसिबल टू रिड्यूस द एनर्जी चार्जेस विच हॅज टू पे दी कन्झ्युमर. सो दिस इज अबाउट दी पॉवर फॅक्टर टॅरिफ. होप यू अंडरस्टँड ऑल दिस टॅरिफ दॅट इज टीओडी टॅरिफ, ऑफ पीक टॅरिफ अँड पॉवर फॅक्टर टॅरिफ. इन नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू सी मॅक्झिमम डिमांड टॅरिफ, लोड फॅक्टर टॅरिफ अँड अवेलेबिलिटी बेस्ड टॅरिफ. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.